विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. प्रोज पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन यासाठी नमुन्यादाखल एक उतारा पाहूया. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. इट फ्ल्यू टू अ गार्डन इन सर्च ऑफ वॉटर. देअर वॉज अ पॉट हॅविंग अ लिटल वॉटर इन इट. सो द क्रो पुट पेबल्स इन टू द पॉट. द वॉटर रोज अप. द क्रो ड्रँक इट अँड फ्ल्यू अवे. असा हा एक 4 ते 5 वाक्यांचा छोटासा उतार आहे. त्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. ती प्रश्न आपण पाहू. हु वॉज व्हेरी थर्स्टी यासाठी पर्याय आहेत 1 काऊ, 2 क्रो, 3 पॅरट आणि 4 फॉक्स. उतारावरील पहिल्या वाक्यात आपल्याला उत्तर आहे अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रो. दुसरा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. अर्थात गाळलेली जागा भरा. द क्रो फ्ल्यू टू अ डॉट डॉट इन सर्च ऑफ वॉटर. पर्याय आहे 1 गार्डन, 2 वेल, 3 हाऊस, 4 स्कूल. याचं उत्तर आपल्याला उत्तरात सापडतंय पहा. इट फ्ल्यू टू अ गार्डन. द क्रो फ्ल्यू टू अ गार्डन. उत्तर आहे गार्डन पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न आहे व्हॉट डीड द क्रो पुट इन टू द पॉट. पर्याय आहे 1 लिव्ज, 2 स्टिक्स, 3 पेबल्स, 4 मनी. उत्तरामध्ये उत्तर सापडतं सो द क्रो पुट पेबल्स इन टू द पॉट. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेबल्स. या पद्धतीनं अतिशय सोपा असा हा उत्तरावरचा प्रश्न. 3 प्रश्न असतात, 6 मार्क, अतिशय सहजतेनं सोप्या पद्धतीनं आपल्याला मिळून जातात. फक्त आपण उत्तराचं काळजीपूर्वक वाचन करायला हवं. धन्यवाद.